आपण काल बघितलं मार्केट काय आहे, मार्केट काय आहे, मार्केट ही एक व्यवस्था आहे, बाजार ही काय आहे, व्यवस्था आहे, म्हणजे मार्केट इज अन अरेंजमेंट. ओके, असं म्हटलं होतं आपण, आहे की नाही. त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यानंतर बघितलं तर मार्केटची डेफिनेशन कोणी दिली, मार्केटची डेफिनेशन दिली होती ऑगस्टिन कुर्नोट यांनी. मग ऑगस्टिन कुर्नोट यांनी डेफिनेशन काय दिली होती आपल्याला मार्केटची, तर ते म्हटले होते मार्केट इज अ नेटवर्क. माझा रेकॉर्डिंग राहू द्या, तुम्ही राहू, थांबा जरा. मार्केट इज अ नेटवर्क ऑफ डीलिंग बिटवीन पोटेन्शियल बायर्स अँड पोटेन्शियल सेलर्स. पोटेन्शियल बायर आणि पोटेन्शियल सेलर म्हणजे संभाव्य ग्राहक आणि संभाव्य विक्रेते, है ना, यांच्यातील एका प्रकारचे काय आहे ते जाळे आहे, परस्पर संबंधाचे जाळे, म्हणजे काय बाजार होय, असं आपल्याला ऑगस्टिन कुर्नो यांनी सांगितलं होतं. मग त्याच्यानंतर आपण बघितले की मार्केट असण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याकडे अवेलेबल असल्या पाहिजे, म्हणजे ही प्लेस एक मार्केट आहे, हे कसं म्हणणार तुम्ही, तर तिथे काय असले पाहिजे, सेलर्स असले पाहिजे, बायर्स असले पाहिजे, विक्रेते आणि ग्राहक असले पाहिजे. त्यानंतर तिथे प्रोडक्ट असलं पाहिजे, है ना, प्रोडक्ट ऑर सर्व्हिसेस टू बी बॉट ऑर सोल्ड, म्हणजे विकण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी तिथे काय असायला हवे, वस्तू आणि सेवा असायला हव्या विक्रीसाठी किंवा खरेदीसाठी. नंतर त्या वस्तूची काय असायला हवी, किंमत असायला हवी, प्राईज ऑफ द प्रोडक्ट. त्याच्यानंतर आपल्याला काय, तर क्लोज कॉन्टॅक्ट बिटवीन बायर्स अँड सेलर्स, विक्रेते आणि खरेदीदार यांच्यामध्ये काय असलं पाहिजे, जवळचा संबंध असला पाहिजे. आणि शेवटचं काय, तर नॉलेज अबाउट द मार्केट, ग्राहकाला म्हणू द्यात नाही तर विक्रेत्याला म्हणू द्यात, मार्केटबद्दल काय असलं पाहिजे, परफेक्ट नॉलेज असलं पाहिजे. त्याच्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ मार्केट. मग क्लासिफिकेशन ऑफ मार्केटमध्ये आपण काय बघितलं होतं, तीन प्रकारचं, अकॉर्डिंग टू प्लेस, अकॉर्डिंग टू टाईम अँड अकॉर्डिंग टू कॉम्पिटिशन, म्हणजे वेळेनुसार, स्थळानुसार किंवा स्पर्धेनुसार, असे आपले तीन क्लासिफिकेशन होते. तर मग आपण जेव्हा वेळेनुसार बघितलं, मग स्थळानुसार, स्थळानुसार आपल्याकडे तीन प्रकारच्या बाजारपेठ होत्या, एक स्थानिक बाजारपेठ होती, एक राष्ट्रीय होती आणि एक आंतरराष्ट्रीय होती, म्हणजे नॅशनल, सॉरी स्थानिक, लोकल, नॅशनल आणि इंटरनॅशनल. मग स्थानिकच्याबद्दल सांगायचं काय झालं, सांगायचं झालं तर काय, तर जिथे उत्पादन झालं तिथेच त्यांची विक्री होते, ते स्थानिक, म्हणजे प्रोडक्शन प्लेस अँड कन्झम्पशन प्लेस जिथे सेम असतं ते काय झालं, लोकल. नॅशनल म्हणजे डोमेस्टिक मार्केटमध्ये जे ट्रान्झॅक्शन होतील ते आहे नॅशनल मार्केट, ठीक आहे, म्हणजे आपल्या देशांतर्गत, देशांतर्गत जे खरेदी विक्री केली जाते त्या बाजाराला आपण काय म्हणतो, राष्ट्रीय बाजारपेठ असं म्हणतो. आणि आंतरराष्ट्रीय म्हणजे जिथे सीमाच्या पलीकडे, देशाच्या सीमेच्या पलीकडे, सीमा ओलांडून जिथे खरेदी विक्री केली जाते त्याला आपण काय म्हणतो, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ, त्याला आपण जागतिक बाजारपेठ असं सुद्धा म्हणतो. म्हणजे इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो, इंटरनॅशनल ट्रेड, इंटरनॅशनल ट्रेडमध्ये आपण काय म्हणतो, तर वर्ल्ड वाईड ट्रेड म्हणतो त्याला, अक्रॉस द नॅशनल बॉर्डर्स, आपल्या नॅशनल बॉर्डर्सच्या बाहेर आपण काय करतो, सेल परचेस करतो, त्याला आपण म्हणतो इंटरनॅशनल ट्रेड किंवा इंटरनॅशनल मार्केट. त्याच्यानंतर आपण टाईमच्या अकॉर्डिंग टू बघितले, टाईमच्या अकॉर्डिंग टू जसे अल्प, अत्यल्पकाळ, अल्पकाळ, अत्यल्पकाळ, अल्पकाळ, दीर्घकाळ, अतिदीर्घकाळ, म्हणजे व्हेरी शॉर्ट पिरियड, शॉर्ट पिरियड, लॉंग पिरियड, व्हेरी लॉंग पिरियड, असे आपण चार पिरियड बघितले. मग अतिअल्प, अत्यल्प म्हणजे काय, तर जिथे फ्यू वीक्स ऑर फ्यू डेज, काही दिवस किंवा काही आठवड्यांचा काळ असतो, इथे पुरवठा वाढवला जाऊ शकत नाही आणि इथे किंमत कशी ठरते, मागणीने ठरते, म्हणजे इथे आपण सप्लाय इन्क्रीज करू शकत नाही आणि इथे आपण प्राईस कशी ठरवतो, अकॉर्डिंग टू डिमांड, डिमांडच्या अनुसार तिथे प्राइजेस ठरतात. त्यानंतर आपण बघितला शॉर्ट पिरियड, शॉर्ट पिरियड म्हणजे काय, तर निदान 5 वर्षापर्यंतचा, वर्षापेक्षा कमी. शॉर्ट पिरियड म्हणजे काय, अल्प, अल्पकाळ का ती, अल्पकाळ ना, हा बरोबर, अल्पकाळ. मग अल्पकाळामध्ये 1 वर्षापेक्षा कमी, 1 वर्षाच्या कमी या वेळेमध्ये आपण काय करू शकतो, बदलते उत्पादनाचे घटक, जे उत्पादनाचे घटक बदलते आहेत त्यांना आपण काय करू शकतो, बदलू शकतो आणि त्याच्या सहाय्याने काय करू शकतो, पुरवठा वाढवू शकतो, थोड्या प्रमाणात का होईना पुरवठा वाढवू शकतो. आहे ना, तिथे थांबा बरं, तुम्हाला दाखवते मी, बदलते ते खालच्या, तुम्ही 1 वर्षापेक्षा कमी कालावधीचं काय आहे आणि काळात, थांबा 1 मिनिट. अल्पकाळामध्ये काय आहे, काही प्रमाणात आदानांचे, मग ते बोल, मी तेच तर बोलले,
काही प्रमाणात आदानांचे म्हणजेच जे बदलते घटक आहेत त्यांचे आपण काय करू शकतो, समायोजन करून काय करू शकतो, समायोजन म्हणजेच काय तर कोऑर्डिनेशन करून काय करू शकतो, थोडासा का होईना पुरवठा वाढवू शकतो. नंतर दीर्घकाळ म्हणजे लॉंग टर्म, मोर दॅन वन इयर लेस दॅन फाईव्ह इयर, एक वर्षापेक्षा जास्त पाच वर्षापेक्षा कमी, याला आपण दीर्घकाळाचा बाजार म्हणतो. दीर्घकाळाच्या बाजारामध्ये आपण सर्व आदानांचं आणि प्रदानांचं काय करू शकतो रे, सर्व आदानं आणि प्रदानं जुळवाजुळव करून किंवा वाढवून काय करू शकतो, पुरवठा वाढवू शकतो. इथे आपण सर्व प्रकारच्या खर्चाशी जुळवाजुळव करून काय करू शकतो, पुरवठा वाढवू शकतो. म्हणजे आपण काय करू शकतो, इथे कॉस्ट अरेंज करू शकतो, आपण कॉस्ट अरेंज करून सप्लाय वाढवू शकतो. कसं रे, तरी त्यांनी म्हटलं आहे की उत्पादन खर्च आणि उत्पादनाचे घटक पूर्णपणे बदलू शकतो. इथे आपण उत्पादन खर्च आणि उत्पादनाचे घटक म्हणजे प्रोडक्शन कॉस्ट आणि फॅक्टर ऑफ प्रोडक्शन हे तुम्ही काय करू शकता, चेंज करू शकतात. तुम्ही तेवढी कॉस्ट जुळवून घेऊ शकतात. जुळवण्याला काय शब्द वापरला तिथे, कॉस्ट जुळवण्याला काय म्हटलं त्यांनी, हां तेवढी तुम्ही कॉस्ट काय करू शकतात, ॲडजस्ट करू शकतात. आणि कॉस्ट ॲडजस्ट करून तुम्ही तुमचं प्रोडक्शन काय करू शकतात, वाढवू शकतात, म्हणजे सप्लाय वाढवू शकतात. ओके, आणि व्हेरी लॉंग पिरियड, मग व्हेरी लॉंग पिरियड म्हणजे कोणता, मोर दॅन फाईव्ह इयर्स, पाच वर्षापेक्षा जास्त. या काळामध्ये तुम्ही काय करू शकता रे, सर्वच्या सर्व, सर्वच्या सर्व व्हेरिएबल्स म्हणजे आदानं प्रदानं, आदानं सगळेच्या सगळे बदलून पूर्णपणे, हां म्हणजे इकडे तुम्ही टी शर्ट्स बनवत होते, अख्खाच्या अख्खा फॅक्टरी सेटअप बदलून टाकला, आता जीन्स बनवत आहे, असंही तुम्ही इथे काय करू शकतात, करू शकतात. म्हणजे पूर्णपणे आदानं काय करू शकतात, बदलून तुम्ही नवीन पुरवठा करू शकतात. म्हणजे तुम्ही इथे काय करायचं, तर इनपुट्स आर व्हेरिएबल, इथे ऑल इनपुट्स आर व्हेरिएबल, सगळेच्या सगळे इनपुट तुम्ही काय करू शकता, चेंज करू शकतात. समजा तुम्हाला वाटलं टी शर्टचं हे मटेरियल आणि ही टेक्नॉलॉजी जुनी झाली आहे, तुम्ही अख्खं मटेरियल चेंज करून, अखी टेक्नॉलॉजी चेंज करून नवीन टी शर्टची टेक्नॉलॉजी आणि मटेरियल आणू शकतात आणि नवीन टी शर्ट्स बनवू शकतात, त्यांचा सप्लाय वाढवू शकतात. का, कारण आपल्याकडे पिरियड कसा आहे, व्हेरी लॉंग पिरियड, जास्त पिरियड. आता हे होते आपले अकॉर्डिंग टू पिरियड किंवा अकॉर्डिंग टू टाईम, है ना. आता आपण बघणार ऑन द बेस ऑफ कॉम्पिटिशन. काल बघितला होता आपण एक बघितला होता परफेक्ट कॉम्पिटिशन, दुसरा असतो इम्परफेक्ट. इम्परफेक्टला काही स्पेशली अशा फीचर्स नाही आहे, नाव इम्परफेक्ट आहे पण त्याच्यामध्ये प्रकार तीन आहेत. इम्परफेक्टमध्ये प्रकार आहेत तीन आणि परफेक्टमध्ये म्हणजे पूर्णमध्ये आहे एकच प्रकार, पूर्ण म्हणजे एकच आदर्श येतो, आयडियल येतो, आयडियल. असा आदर्श बाजार आयुष्यात आपल्याला कधी आढळणार नाही आहे. पण जर का आपल्याकडे परफेक्टची डेफिनेशन नसेल, पूर्णची डेफिनेशन नसेल, तर अपूर्ण एकच काय माहिती देईल, म्हणून तिथे पूर्णची डेफिनेशन आहे आपल्याकडे, पूर्ण स्पर्धा. मग पूर्ण स्पर्धेचे आपण काय बघितलं, तर पूर्ण स्पर्धा म्हणजे अशी स्पर्धा की जिथे बाजारातील प्रत्येक उत्पादकाच्या उत्पादनाला पूर्णपणे लवचिक मागणी असते. म्हणजे काय, बाजारातील प्रत्येक उत्पादक, सगळे उत्पादक, सगळ्या उत्पादकांच्या उत्पादनाला, बघा उत्पादकाचं उत्पादन म्हणजे जो प्रोड्युसर आहे त्याचं काय, प्रोडक्ट, येते लक्षात, सगळ्या प्रोड्युसर्सच्या सर्व प्रोडक्ट्सला टोटली इलास्टिक, फुल इलास्टिक किंवा परफेक्ट इलास्टिक डिमांड आहे, पूर्ण लवचिक अशी मागणी आहे. अशा मार्केटला आपण काय म्हणतो, परफेक्ट कॉम्पिटिशन म्हणतो. अशा बाजाराला आपण काय म्हणतो, पूर्ण स्पर्धा असं म्हणतो. पूर्ण स्पर्धेचे आपण खूप सारे वैशिष्ट्य बघितले, लाईक जिथे असंख्य ग्राहक असतात, असंख्य विक्रेते असतात, लार्ज नंबर ऑफ बायर्स, लार्ज नंबर ऑफ सेलर्स, नो वन बायर और नो वन सेलर कॅन मेक डिफरन्स इन द मार्केट. एक सेलर किंवा एकच, एक विक्रेता किंवा एकच ग्राहक हे जर का म्हणतील मी मार्केट चेंज करायला निघालो, होणार आहे का, नाही. वस्तूची किंमत बदलणार आहे का, नाही. वस्तूचा पुरवठा बदलणार आहे का, नाही. कारण बाजारात एवढे सारे विक्रेते, एक गेला तर काय फरक पडतो, किंवा एक एवढे सगळे ग्राहक आहे, एका ग्राहकाने म्हटलं नाही करायची मला मागणी, नको करू, बोमल तू तसं, है ना, ग्राहक तर खूप आहेत आपल्याकडे, नुकसान त्याचं होणार आहे. असं आपलं पूर्ण स्पर्धा आहे, म्हणजे इम्परफेक्ट कॉम्पिटिशन, देर आर लार्ज नंबर ऑफ बायर्स अँड लार्ज नंबर ऑफ सेलर्स. नंतर मग, तर या परफेक्ट कॉम्पिटिशनमध्ये किंमत कशी असते, ओनली सिंगल प्राईज, एकच किंमत असते, युनिफॉर्म प्राईज असते. आणि ती कशी मिळते, बाय इंटरसेक्शन ऑफ डिमांड अँड सप्लाय. ही प्राईज कशी डिटरमाईन होते, बाय इंटरसेक्शन ऑफ डिमांड अँड सप्लाय, मागणी आणि पुरवठा
यांच्या इंटरसेक्शनने जी प्राईज मिळते तिला आपण काय म्हणतो, तर परफेक्ट कॉम्पिटिशनची प्राईज म्हणतो, पूर्ण स्पर्धेतली किंमत म्हणतो. आणि पूर्ण स्पर्धेमध्ये किंमत ही मागणी आणि पुरवठा यांच्या इंटरसेक्शनने होते. म्हणून आपल्या पूर्ण स्पर्धेत जो विक्रेता असतो तो किंमत ठरवणारा असतो की किंमत स्वीकारणारा असतो? स्वीकारणारा. चला मग इन परफेक्ट कॉम्पिटिशन, परफेक्ट कॉम्पिटिशनमध्ये प्राईज ही कशी असते, कोण ठरवतो? विक्रेता ठरवतो? नाही. डिमांड अँड सप्लाय, मागणी आणि पुरवठा यांच्या आंतरक्रियेतून ठरते. आंतरक्रियेतून म्हणजे इंटरसेक्शनने ठरते. ओके, त्याच्यानंतर फ्री एंट्री अँड फ्री एक्झिट, मुक्त प्रवेश मुक्त निर्गमन. पूर्ण स्पर्धेच्या बाजारामध्ये मार्केटमध्ये सगळ्यांना फ्री एंट्री आहे, फ्री एक्झिट आहे, नो बॅरियर्स, कोणत्याही प्रकारची अडथळे नाही, म्हणजे कोणत्याही प्रकारचे निर्बंध नाही. कोणीही या मार्केटमध्ये येऊ शकतं आणि कोणीही जाऊ शकतं. म्हणजे एखाद्या व्यवसायाला वाटलं की आपण को प्रॉफिट होणे वाला आहे तर ते लोक थांबतील. ज्यांना नाही वाटत ते प्रॉफिट होणार ते लोक निघून जातील. यांना कोणी अडवतं आहे काही ते नाही. म्हणजे फ्री एंट्री अँड फ्री एक्झिट इन परफेक्ट कॉम्पिटिशन. पूर्ण स्पर्धेमध्ये विक्रेत्यांना पूर्णपणे येणे आणि जाण्याचे स्वातंत्र्य आहे. समजलं का? आगमन आणि निर्गमन यांच्यामध्ये यांना निर्बंध नाही. त्यानंतर आपण याच्यात बघितलं होमोजेनियस प्रोडक्ट, एकच एक जिन्सी वस्तू. रंग रूप आकार चव या सगळ्या बाबतींमध्ये हे कसे असतात? समान असतात. म्हणजे एकमेकांना परफेक्टली पर्याय असतात. म्हणजे याच्या दुकानातलं जाऊन वस्तू बघितली तीच हिच्या दुकानात जाऊन बघितली तर सेम टू सेम आहे. एकमेकांना पूर्णपणे काय आहेत? पर्याय आहेत. समजलं? म्हणजे होमोजिनियस प्रोडक्ट म्हणा किंवा आयडेंटिकल प्रोडक्ट्स म्हणा, इन केस ऑफ टेस्ट, त्याच्यानंतर शेप, साईज, कलर अँड डिझाईन सगळ्या बाबतींमध्ये, किंवा तुम्ही क्वालिटी म्हणाल तरीसुद्धा सगळं काय आहे? सेम टू सेम. सो परफेक्ट कॉम्पिटिशनमध्ये असं अज्युम केलं जातं की जे काही प्रोडक्ट्स आहेत ते कसे असतात? होमोजेनियस असतात. पूर्ण स्पर्धेच्या बाजारात असं गृहित धरलं जातं की सगळेच्या सगळे वस्तू या कशा असतात? एक जिन्सी असतात. त्याच्यानंतर परफेक्ट नॉलेज अबाउट द मार्केट, असं अज्युम केलं जातं किंवा मग असं म्हणा की पूर्ण स्पर्धेमध्ये ना जेवढे विक्रेते जेवढे ग्राहक आहेत सगळ्यांना बाजाराचं संपूर्ण ज्ञान असतं. म्हणजे इन परफेक्ट कॉम्पिटिशन देर इज फुल नॉलेज किंवा परफेक्ट नॉलेज अबाउट द मार्केट टू दी सेलर्स अँड बायर्स. सेलर्स आणि बायर्सला परफेक्टली नॉलेज असतं. ओके, त्यानंतर आहे अब्सेन्स ऑफ ट्रान्सपोर्ट कॉस्ट. अब्सेन्स ऑफ ट्रान्सपोर्ट कॉस्ट असं काही असतं ना इथे की जिथे जिथे बनवला गेला आहे वस्तू तिथेच विकल्या जातात असं अजून केलं जातं. जिथे बनवलं आहे तिथेच विकल्या जातात असं अजून केलं जातं. त्यामुळे पूर्ण स्पर्धेत वाहतूक खर्चाचा अभाव असतो. तुम्ही इथे काहीही एक्सप्लेन करायची गरज नाही, एकच लाईन लिहून्यायची, पूर्ण स्पर्धेच्या बाजारात वाहतूक खर्चाचा अभाव असतो. देर इज नो ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट इन परफेक्ट कॉम्पिटिशन. खतम. इतकंच लिहायचं, जास्त काही एक्सप्लेन करायला जाऊ नका, सगळ्या डोक्याच्या वर निघून जाईल त्यांच्या पण तुमच्या पण. लास्टवाला राहिला नो गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन, सरकारचा हस्तक्षेप नाही किंवा निरहस्तक्षेपाचे धोरण. म्हणजे पूर्ण स्पर्धेच्या बाजारामध्ये सरकारचा हस्तक्षेप नसतो. आलं लक्षात? देर इज नो इंटरफेरन्स ऑफ द गव्हर्नमेंट इन कॉम्पिटिशन. विच कॉम्पिटिशन? परफेक्ट कॉम्पिटिशन. मग आपण प्राईस डिटर्मिनेशन ही आपण कालच बघितली आहे की परफेक्ट कॉम्पिटिशनमध्ये प्राईस कशी डिटरमाईन होते. मी तुम्हाला 500, 400, 300, 200, 100 सांगितले होते. यांनी 5,000, 4,000, 3,000, 2,000, 1,000 सांगितले. शून्य शून्य वाढवलेत त्यांनी. कोणता? अरे तो मी घेतलाच नाही, बोललेच नाही ते, नाही बोलले. परफेक्ट कॉम्पिटिशन, परफेक्ट मोबिलिटी ऑफ द फॅक्टर ऑफ प्रोडक्शन. फॅक्टर ऑफ प्रोडक्शन म्हणजे हां, याचा एक बिझनेस इथं होता, एक बिझनेस पुण्याला होता. याच्याकडे जे कॅपिटल होतं, भांडवल पडलेलं होतं, आणि याच्याकडे जे लेबर्स आहेत हे ह्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, म्हणजे हे काय झालं? भौगोलिक, जॉग्राफिकली काय झालं? परफेक्टली मोबाईल इकडून सरळ याने तिकडे पाठवून दिला. किंवा याचा इथेच दोन व्यवसाय होते, त्यांनी इकडून त्याला तिकडे पाठवून दिलं. येते का लक्षात? म्हणजे फॅक्टर ऑफ प्रोडक्शन परफेक्ट कॉम्पिटिशनमध्ये पूर्णपणे मोबाईल असतात. म्हणजे काय? इझिली ट्रान्सफरेबल असतात,
जॉग्राफिकली अँड ऑक्युपेशनली, व्यावसायिक दृष्ट्या पण आणि भौगोलिक दृष्ट्या पण, दोन्ही रित्याने दोन्ही दृष्ट्यांनी हे सहजपणे ट्रान्सफरेबल असतात. पण ॲक्च्युअलमध्ये असं आयुष्यात कधीही होत नाही. कारण मला सांगा, नाशिकची ब्रांच असेल आणि पुण्याची ब्रांच असेल, हां, म्हणताना म्हटलं जरी एका मालकाच्या असतील तरी त्यांना कंट्रोल करणारे दोन लोक वेगळे असतात. यांना वाटतं आपलं सिक्रेट दुसरीकडे जायला नको, हे इथून दुसरीकडे कोणाला पाठवतील का? नाही पाठवणार. उलट ते इथल्या एम्प्लॉयला सांगतील तुला 2000 रुपये वाढून देतो, थांबितच. आलं का लक्षात? परफेक्टली मोबाईल शक्यतो नसतं. म्हणजे हे काय आहे शेवटी? आदर्श मार्केट आहे. बाजार कोणता? पूर्ण स्पर्धेचा बाजार. हा जो असतो तो एक आदर्श आणि काल्पनिक असा बाजाराची संकल्पना आहे. इट इज आयडियल अँड इट इज इमॅजिनरी. आलं का लक्षात? हे शब्द खूप महत्त्वाचे आहेत. ज्या गोष्टी रिपीट रिपीट करते मी, हे जे रेकॉर्डिंग्स चालू आहेत किंवा हे जे रिव्हिजन होते आहे, ह्या गोष्टी रिपीट होत आहेत. रिपीट होत आहेत म्हणजे ह्या गोष्टी तुम्हाला महत्त्वाच्या आहेत. पेपर लिहिताना हे शब्द तर उत्तरात नेमकी आले पाहिजे. जेव्हा आपण पुस्तक घेऊन बसतो तेव्हा त्याला अंडरलाईन करायला शिका. गोष्टी जरा जपून लिहायला शिका की मॅमने काय सांगितलं, कोणती गोष्ट रिपीट केली म्हणजे हा शब्द आलाच पाहिजे ह्याच्यात. तुमच्या नोट्स तुम्हाला काढता आल्या पाहिजे. चला आता बघतोय आपण इम्परफेक्ट कॉम्पिटिशन. इम्परफेक्ट कॉम्पिटिशनमध्ये 3 लोक आहे, मोनोपॉली, मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन आणि तिसरं आहे ओलिगोपॉली. मोनोपॉली मक्तेदारी, बे चावी आहे सट्टकन बसत. मोनोपॉली मक्तेदारी, मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन मक्तेदारी युक्त स्पर्धा, ओलिगोपॉली अल्पाधिकाराची स्पर्धा, अल्पाधिकार स्पर्धा. आता हे 3 जण आहेत ना, हे एकमेकांच्या एकदम जवळजवळ आहेत. म्हणजे ह्यांचे जे फीचर्स आहेत ना, एकदम सेम टू सेम वाटतील तुम्हाला, थोडासा फरक राहणार. अगदी सेम टू सेम पण थोडासा फरक. म्हणजे कोणत्या प्रोडक्टमध्ये कोणती कॉम्पिटिशन आहे हे जर का कळायचं असेल तर आपल्याला फुल कन्फ्युजन होऊ शकतं. असं काही आहे, सो शांतपणे लक्ष द्या. फर्स्ट आहे मोनोपॉली. पहिले तुम्हाला परफेक्ट कॉम्पिटिशन आठवतीये, पूर्ण स्पर्धा. सर्व उत्पादकांच्या सर्व उत्पादनांना पूर्णपणे लवचिक मागणी असते, मान्य. आता अशीच सेम डेफिनेशन इथं पण येणार, थोडीशी वेगळी, बघा कशी. मोनोपॉली टर्म, मोनोपॉली हा शब्द कशापासून आला? इकोचे सगळ्यात जास्त वर्ड्स हे ग्रीक वर्डपासून आलेले आहेत, ओके. हा पण ग्रीक वर्डपासून आला आहे. मोनो, मोनो म्हणजे सिंगल आणि पॉली म्हणजे सेलर. मोनोपॉली सिंगल सेलर, एकच विक्रेता. मोनोपॉली इज द मार्केट इन विच देअर इज ओनली वन सेलर हु कंट्रोल द इंटायर मार्केट सप्लाय फॉर अ प्रोडक्ट विच हॅज नो क्लोज सबस्टिट्यूट. म्हणजे एक सेकंड होल्ड करा, हे आजच्या दिवसात होणार आहे का नाही तिरपं झालं. म्हणजे त्यांनी असं म्हटलं आहे, शांत. मक्तेदारी म्हणजे असा बाजार की ज्यात एकच विक्रेता असतो, त्याचं बाजारातील पुरवठ्यावर संपूर्णपणे नियंत्रण असतं आणि याच्या विकलेल्या जाणाऱ्या वस्तूला पूर्णपणे जवळचा पर्याय नसतो. फॉर एक्झाम्पल, आता असं आपण इमॅजिन करूयात की कॉमर्सचा क्लास आपल्या अख्ख्या नाशिकमध्ये हा एकच आहे, ओके. अख्ख्या नाशिकमध्ये कॉमर्सला कुठे क्लासच नाही आहे. आता मला सांगा किती सेलर आहे? एकच सेलर आहे. आमची काय झाली? मोनोपॉली. अब मेरे को बताओ, मला किती शिकवायचं किंवा राजे सरांना किती शिकवायचं, काय शिकवायचं? कंट्रोल कोणाकडे आता? आमच्याकडे. म्हणजे सप्लाय आम्ही नियंत्रित करतोय, ओके. आणि याच्याच सोबत मला सांगा, कोणाकडनं किती रुपये घ्यायचे, कोणावर डिपेंड आहे? आमच्यावर. आणि शेवटी आम्ही जर का जास्त फी सांगितली तरी पण कोणी पण आमच्याकडे येणारच आहे, क्युकी ओनली वन क्लास आहे ना. अख्ख्या नाशिकमध्ये जर का एकच क्लास आहे, सो कितीही फीज घेतली तरी सुद्धा सगळ्यांना आमच्याकडे यावंच लागणार आहे. म्हणजे ही झाली मोनोपॉली, याला आपण म्हणतो मोनोपॉली. एकच विक्रेता, त्याच्यामुळे तो एकच असल्यामुळे किती सप्लाय करायचा ह्याच्यावर नियंत्रण कसं आहे? त्याचंच आहे. आता मेरे को बताओ, इधर कोण सेलर होता? ओनली वन. मग अशी जो बघितला पूर्ण स्पर्धा, तिथे किती सारे सेलर होते? असंख्य. तो मेरे को बताओ, सप्लाय इधर ज्यादा या उधर ज्यादा? सप्लाय मक्तेदारीत जास्त की तिकडे पूर्ण स्पर्धेत जास्त? डोकं लावा जरा, एक बोला म्हणून ते नका बोलू. पूर्ण स्पर्धेत किती सेलर आहेत?
आणि इथं किती सेलर आहे? एक आहे. कुठे कुठे सप्लाय जास्त असणार आहे? पूर्ण स्पर्धेमध्ये. आता मला एक सांगा, मी एकटी की नाही, मला माहिती कोण कुठे जाणार का? मी काल जास्त शिकवू, मी हळूहळू हळूहळू माझी गाडी चालवेल ना, मग मी कशाला जास्त शिकवेल? आलं का लक्षात तुम्हाला? पुरवठा मी काय करेल? कमी प्रमाणात ठेवेल. जास्त ठेवला तर मग मला काय काय वस्तू सरळ हाताने विकावी लागतील ना, जरा कमी कमी जपून जपून काढेल बाहेर. आलं लक्षात? म्हणजे तुम्हाला जेव्हा डिफरन्स येईल ना, ते तुम्हाला इथे हा फरक स्पष्ट करा सांगू शकतात तुम्ही काय? तर पूर्ण स्पर्धेच्या बाजारात पुरवठा हा जास्त असतो, तर मक्तेदारीच्या स्पर्धेच्या बाजारात तो कमी असतो. आलं का लक्षात? म्हणजे इन परफेक्ट कॉम्पिटिशन सप्लाय इज मोर आणि इन मोनोपॉली सप्लाय इज लेस. कळलं का? मग तुम्ही तिथे दॅन पण लावू शकता. इकडे म्हणू शकतात मोर दॅन मोनोपॉली, तिकडे म्हणू शकतात लेस दॅन परफेक्ट कॉम्पिटिशन. आलं का लक्षात? मग पुढे आता चेंबरलिन काकांनी आपल्याला डेफिनेशन दिलेली आहे. कोण आहे? चेंबरलिन. बघा ते काय म्हणतात, मक्तेदारी म्हणजे एक उद्योग संस्था. मक्तेदारी म्हणजे एक उद्योग संस्था जी संपूर्ण पुरवठ्यावर नियंत्रण ठेवते, जी संपूर्ण पुरवठ्यावर नियंत्रण ठेवते आणि जिला बाजारात अगदी जवळचा पर्याय नसतो. अरे माझ्या रामा, अख्ख्या नाशिकमध्ये कोणी आहे का क्लासमध्ये? क्लासवाला आम्ही एकटेच आहे ना, आहे का कोणी आम्हाला पर्याय? अगदी जवळचा पर्याय नाही. आता मला एक सांगा, राज्य सरांचा अकाउंट माझा इको, आम्ही जसं घेतो की आम्ही जे शब्द वापरतो कोण वापरणार आहे सेम टू सेम? त्याला पाठांतर करायला लागेल आमचं शिकवण्याचं. अगदी जवळचा पर्याय का नाहीये? आलं लक्षात? पूर्ण मोनोपॉली म्हणजे असा बाजार किंवा अशी उद्योग संस्था की एकुलती एक आहे ना, एकुलता एक क्लास आहे. म्हणजे आम्हीच उद्योग संस्था आणि आम्हीच उत्पादन संस्था. उद्योग बी आम्ही आणि उत्पादन संस्था पण आम्हीच. आलं का लक्षात? सो मोनोपॉली किंवा मक्तेदारी ही अशी एक उद्योग संस्था आहे की जिच्यामध्ये संपूर्ण पुरवठ्यावर नियंत्रण हे विक्रेत्याचं असतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या विकल्या जाणाऱ्या वस्तूला पूर्णपणे जवळचा पर्याय नसतो. आलं का लक्षात? नो क्लोज सबस्टिट्यूट. बघा इन इंग्लिश डेफिनेशन इज गिव्हन बाय चेंबरलिन. मोनोपॉली रेफर्स टू अ सिंगल फर्म. मोनोपॉली रेफर्स टू अ सिंगल फर्म, ओनली एक फर्म, ओनली सिंगल फर्म विच हॅज कंट्रोल ओव्हर द सप्लाय ऑफ द प्रोडक्ट. प्रोडक्टच्या सप्लायवर पूर्णपणे काय आहे? कंट्रोल आहे, नियंत्रण आहे. अँड विच हॅज नो क्लोज सबस्टिट्यूट. असं प्रोडक्ट आहे ते की ज्याला काय नाही आहे? नो क्लोज सबस्टिट्यूट. एक्झॅक्टली क्लोज सबस्टिट्यूट असा पर्याय आम्हाला काही नाही आहे. आलं का लक्षात? समजलं? मोनोपॉली रेफर्स टू अ सिंगल फर्म विच हॅज परफेक्ट कंट्रोल. का टोटल कंट्रोल आहे, नुसतं कंट्रोल आहे. विच हॅज कंट्रोल ओव्हर द सप्लाय ऑफ द प्रोडक्ट विच हॅज असा प्रोडक्ट की ज्याला नाही आहे, असं प्रोडक्ट की ज्याला नाही आहे. प्रोडक्ट विच हॅज नो क्लोज सबस्टिट्यूट. आलं लक्षात? मग आता याचे याचे आपल्याला बघायचे आहेत फीचर्स. अरे कुठे गेलं ते? चला याचे फीचर्स बघा. मेरे को बताओ, सुनो मेरी बात. तिकडे होते असंख्य विक्रेते. इकडे किती विक्रेते? झालं पहिलं वैशिष्ट्य. विक्रेते किती? एक. सिंगल सेलर, एकच विक्रेता. त्यांनी म्हटलंय बघा इथे, इन मोनोपॉली देर इज नो कॉम्पिटिशन ॲज देर इज ओनली वन सिंगल सेलर. इथे कोणतं कॉम्पिटिशन आहे का? नो. प्रोड्युसर पण एक, सेलर पण एक. बट द नंबर ऑफ बायर्स इज लार्ज. बायर्स लार्ज आहेत. बायर्स किती आहेत बघा ना, मी एकटी विकणारी आहे. लार्ज किती असतील बायर्स? खूप सारे. फक्त विक्रेता किती? एक. सिंगल सेलर. आपण इकडचे दोन बघू, तिकडचे दोन बघू. नो क्लोज सबस्टिट्यूट, मग असेच बोलले ना मी डेफिनेशनमध्ये. पूर्णपणे पर्याय इथे असणारच नाही. बघा मग इंग्लिशमध्ये, देर आर नो क्लोज सबस्टिट्यूट फॉर द प्रोडक्ट ऑफ द मोनोपॉलिस्ट. मोनोपॉलिस्ट, आम्हाला मोनोपॉलिस्ट म्हणायचं. आम्ही मोनोपॉलिस्ट आहे, आमच्या प्रोडक्टला क्लोज सबस्टिट्यूट नाही. देअरफोर बायर्स हॅव नो चॉईस. बायर्सला काही चॉईस आहे का? आमच्या क्लासमध्ये चॉईसच नाही आहे. या आमच्याकडे. ओके. दे हॅव टू आयदर बाय द प्रोडक्ट फ्रॉम द मोनोपॉलिस्ट ऑर गो विदाऊट इट. त्यांना एक तर यावं लागेल आमच्याकडे, नाही तर जात असेच बिना क्लासचे. द क्रॉस इलास्टिसिटी ऑफ डिमांड
फॉर हिज प्रोडक्ट इज आयदर झिरो ऑर निगेटिव्ह. आता क्रॉस इलॅसिटी हे वाक्य नवीन आहे, हे मागच्या वर्षीच्या पुस्तकात नव्हतं, या वर्षीच्या पुस्तकात आहे. म्हणजे याचा अर्थ याच्यावर क्वेश्चन येणार. आता अर्थ काय याचा ऐका. द क्रॉस इलॅसिसिटी ऑफ डिमांड फॉर हिज प्रोडक्ट इज आयदर झिरो ऑर निगेटिव्ह. पहिले क्रॉस इलॅसिसिटी आठवते का तुम्हाला? छेदक लवचिकता. ऐका, माझ्याकडे लक्ष द्या. छेदक लवचिकतेमध्ये दोन गोष्टी येतात. अ वस्तूची किंमत, ब वस्तूची मागणी. चहाची किंमत बदलली, कॉफीची मागणी बदलून जाईल, है ना. मग मला सांगा, इथे आहे का रे पर्याय? छेदक लवचिकता येईल तरी का? नो. छेदक लवचिकता काय येईल? शून्य. म्हणजे मला एक सांग, मग याचा अर्थ लक्ष द्या. छेदक लवचिकता म्हणजे काय माहिती का? छेदक लवचिकता म्हणजे अ वस्तूच्या किमतीतील बदलामुळे ब वस्तूच्या मागणीत होणारा शेकडा बदल. ओके, अ वस्तूची किंमत बदलली म्हणजे चहाची किंमत बदलली, त्यामुळे कॉफीच्या मागणीत होणारा शेकडा बदल. पण मला सांगा, हा जो मोनोपॉली आहे, ही जी मक्तेदारी आहे, इथे पर्याय अवेलेबल आहे का? नाही आहे. मग पर्यायच नाही आहे तर अ वस्तूची किंमत आणि ब वस्तूची मागणी काही करता येईल का? म्हणजे तिथं उत्तर काय झालं? एक तर झिरो, एक तर मायनस, एक तर निगेटिव्ह. कारण आमच्याकडे अ आणि ब चा विषयच नाही आहे, ते वस्तू एकच आहे, आम्हाला पर्याय नाही आहे. आलं का लक्षात? हा पॉईंट कळला का? हा तुम्हाला नुसतं ट्रू ऑर फॉल्सला येऊ शकतो किंवा रिकाम्या जागांना येईल. संदर्भाचं स्पष्ट आहे. काय म्हणतात ते आपलं? सकारणला नाही येणार हा, पण वैशिष्ट्याला येईल. वैशिष्ट्याला जर आलं तर येईल, पण हा तुम्हाला सकारणसाठी नाही येणार, फक्त ट्रू ऑर फॉल्स रिकाम्या जागा असायला येईल. हे झाले दोन पॉईंट मराठी मीडियमचे, इंग्लिश मीडियमचे. आता मराठी मीडियमचे बघा. काय ते तुम्हाला एक तर क्वेश्चन असा विचारतील, मोठा प्रश्न आला तर, की मक्तेदारी म्हणजे काय आणि मक्तेदारीचे वैशिष्ट्य स्पष्ट करा. 5 मार्काचा क्वेश्चन येतो हा. एक तर असा क्वेश्चन येईल, नाही आला तर मी हे आत्ता जे वाक्य बोलले ना, त्या वाक्याचं तुम्हाला रिकाम्या जागा येतील. की कोणत्या स्पर्धेमध्ये छेदक लवचिकता ही शून्य किंवा निगेटिव्ह असते, असा क्वेश्चन येईल. किंवा मग डायरेक्ट ते वाक्य येईल आणि चुकी बरोबर येईल, फक्त साधंसुद्धा चुकी बरोबर येईल. आलं लक्षात? म्हणजे तो स्पष्ट करून स्पेशली येणार नाही की असं सकारण स्पष्ट करा. कारण का बरं? कारण काय ते सांगा. हां, तसं नाही येणार तुम्हाला. चला, एकच विक्रेता मक्तेदारी आणि मक्तेदारी युक्त यांच्यामधीलाही फरक आहे. हां, ऐका. चला, मक्तेदारी शिकतो सध्या आपण. मक्तेदारीत वस्तूचा उत्पादक किंवा विक्रेता एकच असतो, त्यामुळे विक्रेत्यांमध्ये स्पर्धा होऊ शकते का? नाही, विक्रेताच एक आहे ना, स्पर्धेचा विषयच नाही आहे. परंतु ग्राहकांची संख्या इथे कशी असते? जास्त असते, असंख्य असते. आलं लक्षात? नंतर दुसरं, पर्यायी वस्तूंचा अभाव. दुसरं काय आहे? पर्यायी वस्तूंचा अभाव. मक्तेदाराच्या उत्पादनाला जवळचे पर्याय नसतात, त्यामुळे ग्राहकाच्या पसंतीला वाव नसतो. ग्राहकाला चॉईस आहे का? काही नाही. त्याला पसंतीला काही वाव नाहीये. म्हणजे त्यामुळे ग्राहकांना एकतर वस्तू विकत घ्यावी लागते किंवा वस्तूपासून वंचित राहावं लागतं. एक तर घे नाही तर घेऊच नको, घरी जाय. म्हणजे मक्तेदारीत मागणीची छेदक लवचिकता ही शून्य किंवा नकारात्मक असते. का बरं छेदक लवचिकता शून्य? कारण स्पर्धात्मक आहे का? काही काहीच नाही. अ वस्तूची किंमत आणि ब वस्तूची मागणी करू शकतो का? एकच वस्तू आहे ना, एकच सप्लायर आहे, विषय संपतो. चला, आता तिसरं मराठीतलंच बघूयात. प्रवेशास निर्बंध. मेरे को बताओ, आता जर का इथे माझी मोनोपॉली आहे, मी का बरं दुसऱ्यांना येऊ देऊ? नाशिकमध्ये मी कोणाला शिकवायला येऊ देणार नाही. एखाद्याने जर का कमी पैशात क्लास चालू केला, आम्ही थोडीशी अजून कमी करून देऊ. त्याने अजून काही वेगळं केलं, आम्ही अजून ऑफर टाकून देऊ, है ना. म्हणजे आम्ही दुसऱ्याला शक्यतो येऊ देणार नाही. येतंय लक्षात? म्हणजे प्रवेशावर निर्बंध. किंवा मग आम्ही अजून एखादी गोष्ट करून टाकू, आम्ही कॉमर्सच्या क्लासेसचे डायरेक्ट ट्रेडमार्क देऊन टाकू, विषयच नाही. आता कोणी कॉमर्सचा क्लास चालूच करू शकणार नाही. आलं लक्षात? कायदेशीर, नैसर्गिक आणि तांत्रिक. कायदेशीर बघा, कायदेशीर मी तुम्हाला म्हणलं ट्रेडमार्क. नैसर्गिक म्हणजे चहाचं उत्पादन. मला सांगा, आसामच्या व्यतिरिक्त मी नाशिकला बसून म्हणते का चहाचं उत्पादन करू शकते? जमणारच नाही.
नैसर्गिक कारणांमुळे, कायदेशीर म्हणजे मी ट्रेडमार्क घेतलं तर, आणि तांत्रिक बंधनामुळे, तांत्रिक म्हणजे माझ्याकडे टेक्नॉलॉजी असतं अवेलेबल आहे तर माझीच मक्तेदारी राहील की नाही. तांत्रिक, कायदेशीर किंवा नैसर्गिक गोष्टींमुळे या बंधनांमुळे इतर स्पर्धकांच्या बाजारातील प्रवेशावर काय येतात, बंधनं येतात. म्हणजे कोणी स्वतःहून असं म्हणतंय का की तू येऊ नको रे, असं नाही, कारणच असे वारे राहतात. जसं नैसर्गिक नैसर्गिक तिथे हवामान तसं नसेल. आता मला सांगा, आपल्या इथे द्राक्ष तयार होतात, कोण दुसरं तिकडचं म्हणणार का द्राक्ष नाही, नाशिकचं वातावरण आहे द्राक्षाला दुसरीकडे भेटणार नाहीये. म्हणजे आपल्या नाशिकची काय झाली, ही मक्तेदारी झाली. आलं लक्षात? म्हणजे आपल्या देशामध्ये सर्वात जास्त नाशिकची द्राक्षांमध्ये मक्तेदारी कोणाची आहे, नाशिकचीच आहे. आलं लक्षात? कायदेशीर बंद मक्तेदारी म्हणजे तुम्ही हे केलं बघा, हां ते देतात का, आपण पिक्चर बघितला होता तो मोटर पार्ट बनवली होती त्याने, तो दुसऱ्या कंपनीने वापरता आला का, म्हणजे कंपन्यांनी वापरला पण दुसऱ्या माणसाच्या नावाने गेला का, नाही. का? कारण त्याच्या नावाने ट्रेडमार्क होतं ते, है की नाही, पेटंट्स होते त्याचे. म्हणजे ही पण झाली मक्तेदारी, कायदेशीररित्या बंधने. कायद्यानेच सांगितलंय हा व्यवसाय तू करणे का नाही, किसी और ने करणे का नाही. आलं लक्षात? चौथं, बाजार पुरवठ्यांवर पूर्ण नियंत्रण. मक्तेदाराचे बाजाराच्या पुरवठ्यावर पूर्ण नियंत्रण असते. आपण डेफिनेशन मध्ये शिकलो हे, काय शिकलो डेफिनेशन मध्ये, की बाजाराच्या पुरवठ्यावर नियंत्रण कुणाचं असतं, मक्तेदाराचं. क्यू क्यू की एकच सेलर बनवणार तोच, विकणार पण तोच, त्यामुळे तो एकमेव वस्तूचा एकमेव उत्पादक आणि विक्रेताही असतो. नंतर पाचवं आहे किंमत करता. सुनो मेरी बात, पूर्ण स्पर्धेमध्ये मागणी आणि पुरवठ्याच्या अंतरक्रियेवरनं ठरत होतं की किंमत किती आहे. सो तो होता तो किंमत स्वीकारणारा होता. इधर तो आपण बैठू एकच आहे, है ना, एकच बसला आहे. किंमत स्वीकारता नाही तर किंमत करता. आलं का लक्षात? नॉट अ प्राईस टेकर, इट इज प्राईस मेकर. मग बघा, मक्तेदाराचे संपूर्ण बाजाराच्या पुरवठ्यावर नियंत्रण असते. वस्तू मेरे कंट्रोल में, है ना. त्यामुळे मक्तेदारी उद्योग संस्था स्वतःच्या मालाची किंवा उत्पादनाची निश्चित करते किंमत स्वतः. की त्यामुळे मक्तेदार हा किंमत करता असतो. किंमत स्वीकारता की करता, करता. आलं का लक्षात? कारण कारण काय, याचं सकारण स्पष्ट करायला येऊ शकतं. मग तुम्ही याचं कारण काय देणार? दोन कारणं देणार फक्त. पहिलं कारण काय, तर याचा बाजारातील पुरवठ्यावर पूर्णपणे काय असतं, नियंत्रण असतं, म्हणून तो बाजारातील किंमत करता असतो. समजा, खतम. जिथे कारणं चार चार नसतात तिथे दोनच कारणं असतात. म्हणजे तुम्हाला जेव्हा आठवत नाही ना मॅम, मला ह्याचे चार कारणं कशी लिहू, म्हणजे याचा अर्थ त्याचे दोनच कारणं असतात. आलं का लक्षात? चार तर त्या तुम्हाला देऊन ठेवले, जास्तीत जास्त चार, कमीत कमी आपण कितीही लिहू शकतो, दोन लिहून यायचे. चला, आणि नेक्स्ट आहे मूल्यभेद. मक्तेदार हा किंमत करता असल्यामुळे तो एकाच वस्तूला वेगवेगळ्या ग्राहकांना कालपरत्वे, स्थलपरत्वे वेगवेगळी किंमत आकारू शकतो. म्हणजे मी गावातल्या साईडला घेतलीये, नाशिकच्याच गावाच्या बाजूला आणि नाशिकच्याच शहराच्या बाजूला. शहराच्या बाजूला जास्त किंमत घेईल, गावाच्या बाजूला लोकांकडनं काय घेईल, कमी किंमत घेईल. म्हणजे मी स्थलापरत्वे काय केली, किंमत बदलली. शिकवणं ऐकत होतं पण किंमत बदलली. आलं लक्षात? किंवा काळापरत्वे, लॉकडाऊनचा काळ आहे, कॉलेजमध्ये शिकवतच नाही आहे, किंमत वाढवली. आलं का लक्षात? जेव्हा शाळेत खूप छान शिकवणं चालू आहे, किंमत काय केली, कमी केली. कारण शाळेतच छान चालू आहे, पोरं येतील का माझ्याकडे, नाही, मग मी किंमत काय करेन, कमी करेन. येतं लक्षात? म्हणजे किंमत ही स्थळानुसार किंवा काळानुसार, किंवा इथे एक शब्द ॲड करायला हवा होता त्यांनी, तो केला नाही त्यांनी, काय माहीत नाही मला का ते. व्यक्तीपरत्वे सुद्धा किंमत ही बदलते. बघा ना, व्यक्ती गरीब आहे, फीज कमी चार्ज करेल. व्यक्ती जे श्रीमंत आहे, फीज जास्त चार्ज करेल. वकील लोक बघा तुम्ही, रेंट ॲग्रीमेंट करतो ना आपण, नॉर्मली आपल्याकडनं 250 रुपये घेतो, आणि तेच एखादा श्रीमंत व्यक्ती असेल ना, त्याच्याकडनं 5-5 हजार रुपये काढतो. येतं लक्षात? मूल्यभेद, व्यक्तीनुसार किंमत बदलली. उदाहरणार्थ, रेल्वेच्या प्रवासात विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक यांना तिकिटात सवलत दिली जाते. म्हणजे ऑफिसला काम करायला जाणारे लोक किंवा मग रेग्युलर प्रवास करणारे लोक यांना तिकिटामध्ये सवलत नाही, पण ज्येष्ठ नागरिकांना ते 1/4 आहे,
है ना, अपंग लोकांना 1/4 आणि आपल्या स्टुडंट लोकांना 5 आहेत, म्हणजे आपल्याला तिकिटामध्ये सवलत दिली जाते. त्यांनी हे एक्झाम्पल का दिलं असेल, कारण रेल्वेवर मक्तेदारी आहे आपल्या सरकारची. आलं का लक्षात, रेल्वे आपली सरकारी मक्तेदारीचं एक्झाम्पल आहे. आणि लास्टवाला याच्यातच, उद्योग संस्था हाच उद्योग, सुना मेरी बात, हा बॅग बनवतो, तो बॅग बनवतो, तो बॅग बनवतो, तो बॅग बनवतो, सगळे मिळून एक काय असते, बॅगची उद्योग संस्था. ओके, या सगळ्या फर्म्स आणि फर्म्सची मिळून एक इंडस्ट्री है ना, सगळ्यांना मिळून एकत्र म्हणताना बॅगेची इंडस्ट्री. आणि एखाद्याचं नाव घ्यायचं असेल तर कृष्णाची बॅगची संस्था है ना. तर इथे किती आहेत, ओनली वन, सगळ्या उद्योग संस्था हाच उद्योग, म्हणजे मी एकटीच ना, मीच उद्योग संस्था, मीच उद्योग. मक्तेदार हा त्याच्या उत्पादनाचा एकमेव उत्पादक आणि विक्रेता असतो. सो त्यामुळे मक्तेदारीत उद्योग संस्था जी आहे तोच काय असतो, उद्योग असतो. आलं का लक्षात, खूप भारी आहेत या गोष्टी. जर का तुम्ही शिकले आणि याच्यात कन्फर्म 10 मार्क आहेत याला, विदाउट ऑर, हां ऑर घ्याल तर 15 मार्काचा हा लेसन आहे, आणि विदाउट ऑर म्हणाल तर 10 मार्काचा कंपल्सरी लेसन आहे, एक नंबर लेसन आहे हा. जर का तुम्ही व्यवस्थित अभ्यास इथेच केला माझ्यासोबत, इथंच उत्तरं पाठवून जातील तुम्हाला, घरी जाऊन स्पेशली अभ्यास करायची पण गरज पडणार नाही, आणि लेक्चर एकदा ऐकलं तर अख्खं पाठवून जाईल तुमचं. त्याच्यामुळे शांतपणे लक्ष द्या, तुमचं लक्ष फक्त माझ्याजवळ असू द्यात, म्हणजे खूप बेस्ट वाटेल मला. थांबा जरा.